अधिकारी यांच्या आवाहनाला इन्साफचा प्रतिसाद, देगलू पोलीस ठाण्यात वृक्षारोपण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान धबडके यांच्या हस्ते वृक्षारोपण, निसर्गाच्या संवर्धनासाठी ऑल इंडिया तंजीमे इन्साफचा पुढाकार। करोनाच्या काळात निसर्गाची महती कळाली असून निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचं अस्लम शेख यांचं प्रतिपादन। इन्साफच्या वतीने देगलू पोलीस ठाण्यात वृक्षारोपण। परमवीर चक्र प्राप्त शहीद अब्दुल हमीद व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त देगलूर पोलीस ठाण्यात देगलूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान धबडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ऑल इंडिया तंजीमे हे इन्साफचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजिद यांच्या आदेशानुसार ऑल इंडिया तंजीमे इन्साफ देगलूरच्या वतीने देगलूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान धबडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। याप्रसंगी इन्साफचे तालुका प्रभारी अस्लम शेख म्हणाले की करोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व आपणा सर्वांना समजले असून निसर्गाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आणि ते संवर्धन करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत असंही त्यांनी सांगितलं। यावेळी तालुका प्रभारी अस्लम शेख, तालुका उपाध्यक्ष भीमराव दिपके, शहर कार्याध्यक्ष नाजीम शाह, खानापूर सर्कल प्रमुख रिशाद पटेल, विशाल पवार यांच्यासह अनेक जण याप्रसंगी उपस्थित होते। आपण पोहोचलेले आहोत देगलूर पोलीस स्टेशन या ठिकाणी। या ठिकाणी इन्साफच्या वतीने वृक्ष रोपण केलेले आहे, तर आपण पाहूया या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते संघटनेचे आहेत। नमस्कार सर। नमस्कार। तर आज आपण या ठिकाणी वृक्षारोपण करत एक वृक्षसंवर्धनाचा मॅसेज किंवा संदेश आपण देत आहोत, त्या अनुषंगाने आपण विचार करूया। नमस्कार। नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर व आमचे संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष माननीय अब्दुल बशीर माजिद सर यांच्या आदेशानुसार हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक व शहीद कॅप्टन अब्दुल हमीद यांच्या जयंतीचे औचित्य साधून देगलूर पोलीस स्टेशन येथे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानरावजी धबडके यांच्या हस्ते आम्ही आज ऑल इंडिया तंजीमे इन्साफच्या वतीने वृक्षारोपण करत आहोत। कारण कसं आहे, आज नैसर्गिक संकट आलेलं आहे, या नैसर्गिक संकटाला कुठं ना कुठं आपल्याला मात करण्यासाठी निसर्गाचं संवर्धन करणे आपल्याला गरज आहे, त्यामुळे आपण आज निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करत आहोत। कारण तसं मोजकंच का असेना, थोडे जरी वृक्ष लावलं तर त्या वृक्षांचं संवर्धन करणे ही काळाची आज गरज आहे, त्यामुळे या वृक्ष आज आम्ही इन्साफच्या वतीने वृक्षारोपण केलात आणि नक्कीच आम्ही या वृक्षांचं चांगल्या प्रकारे संगोपन करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।